महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। उठ ओबीसी, जागा हो, संघर्षाचा धागा हो, अशा घोषणा देत बाजार, शिवाजी चौक, नारायण चाळ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी समाजाचा मोर्चा धडकला। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण पूर्ववत लागू करावं, त्याचप्रमाणे ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसी आरक्षण लागू होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्या, ओबीसींना संपूर्ण शिफारसी लागू करण्यात याव्या, या प्रमुख मागण्यांसाठी आज शनिवार बाजारातून भव्य मोर्चा काढण्यात आला। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नयेत, सरकारकडून ओबीसी समाजावर होत असलेला अन्याय दूर होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे, यासाठी ओबीसी संघर्ष समिती सकल ओबीसी समाजाचे संघटन मजबूत करण्यात येत आहे। ओबीसी आरक्षण अबाधित राहावं यासाठी लढा उभारलाय। शासनाचा ओबीसी समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला। ओबीसी साठीच्या सर्व योजना बंद करण्याचा घाट सरकारचा असून ओबीसी समाज हा अन्याय कदापि सहन करणार नाही असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। याचबरोबर आरक्षणामुळं ओबीसी समाज राजकारणात आहे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थातील आरक्षण रद्द करून सरकारनं ओबीसी समाजावर अन्याय केला आहे। यावेळी मोठ्या संख्येनं ओबीसी महिला आणि बांधव सहभागी झाले होते। जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। आवाज टीव्ही साठी LR कदम परभणी। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।